महिलांवरती होणारे अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो आहे आणि काल परवा कधी घडलं आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं। शिवछत्रपतींचा पुतळा हा समुद्रामध्ये कोसळला। एकूणच हे जे काही महाफुटीचं सरकार आहे, मग त्याला डबल इंजिन म्हणा, ट्रिपल इंजिन म्हणा, किती इंजिन लावा, यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि कारभाराने किळस आणलेलं आहे। तर या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गेल्या 2-3 दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र बंदचा एक पुकार दिला होता, पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा बंदी आणली गेली। आता महाविकास आघाडीतर्फे सर्जे कोर्ट म्हणजे मालवण इथे जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला, त्याचा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडून बसलेत। हे शिवद्रोही आहेत। जे कारण सांगितलं जातंय की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे। आमचे राज्यपाल, महामहिम राज्यपाल कोश्यारी हे समुद्र किनारी राजभवनावरती होते, राहत होते, त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता। पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वाऱ्याने राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचण्यात आलेलं नाहीये। हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर, ते सुद्धा जे बोलतायत की काही वाईट घडलं तर त्यातनं चांगलं घडेल कदाचित, म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे। आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11:00 सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्ष झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे। या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल, मी आहे तिथे, पवार साहेब असतील, नाना पटोलेजी असतील, तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील। त्याचप्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की आपण देखील या सगळ्या सरकारचा जो कारभार चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात आपण सहभागी व्हावं। सर, मालवणमध्ये सध्या भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले, आदित्य ठाकरेही पोहोचलेले आणि 1.5 तासापासून राडा सुरू आहे। नारायण राणे ज्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरत आहेत, हे आता कोकणवासियांना कळलं असेल, कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीने मोदी तिथे आले होते, एक अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटली होती की नौदल दिन कधी नव्हे तो सिंधुदुर्गाच्या किनारी त्याच्या सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला, ह्याचा अभिमान निश्चित सर्वांना झाला। पण केवळ एक काहीतरी आपण गाजवतो आहोत आणि श्रेय घ्यायचंय म्हणून घिसाणघाईने जो पुतळा केला गेला, त्या पुतळ्याबद्दल सुद्धा आता सगळ्या गोष्टी उघड होत आहेत। मुळामध्ये तो शिल्पकार कोण होता, ती कंपनी कुठली होती, त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं आणि अशी जी काही माहिती येते, या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय। आता हे जे म्हणतायत की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार, म्हणजेच काय की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घडणार, त्यातून पुन्हा टेंडर काढणार, त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात आहे। म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे। हा किळसवाणा कारभार आहे। मी शिवद्रोही म्हणतो, कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल। त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत। हे शिवद्रोही कोण आहेत, हे चॅनलवरती आलेत, एकेकाला बघून मारतो, हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झालेत की त्यांना
सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखे तिकडे दिल्लीत बसले. सर एक तरह से ब्लेम गेम चल रहा है. राज्य सरकार का कहना है, राज्य सरकार का कहना है कि हमने सर ब्लेम गेम चल रहा है. एक तरह से सरकार कह रही हमने नहीं बनाया, नेवी नहीं बनाया और नेवी की तरफ से भी बयान आया है. आपको लग रहा है कि ज्वाइंट जबकि देख रेख करने की जिम्मेदारी राज्य सरकार की थी, पीडब्ल्यू विभाग की थी. 100% राज्य सरकार नहीं कर सकती, जिम्मेदारी इनकी. कहा भी किसी का स्टैचू लगाना हो तो महाराष्ट्र सरकार की इजाजत लेनी पड़ती है. ये तो प्रधानमंत्री साक्षात वहाँ गए थे और क्या चाहिए. सर ये भी एक बात सामने निकल कर आ रही है, तुमसे संबंध पर जे जे पवार साहब कि जे जे रूरल जे जे स्कूल ऑफ आर्ट से परमिशन जो है वो लेनी पड़ती है कोई भी अगर पुतला उभारना है तो. लेकिन इस मामले में देखा गया है कि उसकी इजाजत जो है वो नहीं ली गई थी. ना ना पॉइंट माहिती आपल्या प्लीज ना आवाज. आपने जो सवाल किया है बराबर है. जब खुद नरेंद्र मोदी जी देश के डिफेंस मिनिस्टर, राज्य के मुख्यमंत्री, राज्य के दो दो उप मुख्यमंत्री वहां उस प्रतिमा का अनावरण करने जा रहे थे, लेकिन उसकी जो पूरी प्रोसीजर होती है वो प्रोसीजर को फॉलो नहीं किया गया. जो सांस्कृतिक संचालन जो होता है उन्हें उस प्रतिमा को वहां के क्वालिटी को सबको सर्टिफाइड किए बगैर वो प्रधानमंत्री जी भी नहीं आना चाहिए था ना मुख्यमंत्री जाना चाहिए था. लेकिन चुनाव को मद्देनजर रखकर हमें शिव प्रेमी है ये दिखाने की कोशिश की गई है. जैसे उद्धव जी कहते हैं कि ये शिव द्रोही है, तो ये शिवद्रोही लोग जो है, जैसे एक तो महामहिम हमारे राज्य के एक ईडी के चक्कर में फंसे हुए है, उन्हें तो जीरे टोप शिवाजी महाराज का वो मोदी के सर पे डाल दिया. इसका मतलब है कि ये शिवाजी महाराज की तुलना नरेंद्र मोदी से कर रहे. ये हमारे महाराज की जनता का आह्वान करने का अधिकार ये बीजेपी को और इनके साथियों को किसने दिया है. और कल की जो घटना है जिसको मुख्यमंत्री कहते हैं कि मैं इससे बड़ा बना दूंगा, अरे जो पाप तुमने किया है वो पाप क्यों छुपा रहे हो. तुम कमीशन खोरो. आज महाराष्ट्र में तुमने रस्ते के लिए जितने पैसे खर्चा करे, महाराष्ट्र में चलने के लिए रस्ते नहीं है, गड्ढे के रस्ते बन गए. लोग कोर्ट में जा रहे हैं इनके विरोध में. लेकिन ये कमीशन खोर सरकार को महाराष्ट्र के कब अकल आएंगी. और जनता में गुस्सा है. और आपने देखा होगा कि हम जब सभी लोग आज हमारी बच्चियां सुरक्षित नहीं स्कूल में नहीं, और इन लोगों ने एक नया जीआर निकाल रहे कि 7 बजे के बाद लड़कियां बाहर निकलेंगे नहीं, क्या यानी क्या हो रहा है महाराष्ट्र में. अगर छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में हमारी महिलाएं, हमारी बहनें, हमारी बच्चियां अगर सुरक्षित नहीं है, और ये सरकार के गलतियों के वजह से, सरकार की गलत नीतियों के वजह से, और विशेष करके जो डीजी रैंक की अधिकारी इनने रश्मि शुक्ला को बिठाया है, वो अधिकारी का कोई उसको वो पोस्ट के ऊपर बिठाया है तो उसके कौन से आधार पर उसको बिठाया, क्यों एक्सटेंशन 2 साल का दिया, इसका जवाब भी देना पड़ेगा. और उनका कंट्रोल नहीं है. पूरी वो डीजी रश्मि शुक्ला पूरी राजनीति वहां कर रही है, बीजेपी का आरएसएस का वहां पर एजेंडा चला रही है. और इस वजह से आज महाराष्ट्र की जो रोज अपमान महाराष्ट्र को पूरे देश में भुगतना पड़ रहा है उसका रीजन ही है सरकार और सरकार की पॉलिसी और पुलिस महकमे में जो लोग इन लोगों ने बिठाया है उनका सब पाप है. और इसलिए महाराष्ट्र आज सतर्क हो गया. हम लोगों ने एक रील भी हमने बनाई है और वो रील क्या महाराष्ट्र माफ करा, तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेला आम्हीच कारणीभूत आहोत. महाराज आम्ही यांच्या मोठ्या मोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो. आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही. महाराज तुम्ही उभारलेल्या गड किल्ल्याचा आजही प्रत्येक दगड शाबूत आहे, पण भ्रष्ट युतीने उभारलेला पुतळा 8 महिनेही टिकला नाही.
महाराज तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलं, रयतेचं हित पाहिलं, पण या भ्रष्ट युतीच्या नेत्यांनी स्वतःच भलं केलं. महाराज आम्हीच दोषी आहोत, कारण आम्ही तुमच्या पुतळ्याच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरोसा टाकला, पण यांनी कमिशन साठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला. महाराज तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोक तुमच्या सोबतही नीच वागली. घात झाला महाराज, घात झाला. इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला. तुमच्या पुतळ्यामध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला. पुतळा निर्मितीला 2 वर्ष लागतात, पण निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी 3-4 महिन्यात घाई पुतळा निर्माण केला. महाराज सिमेंट मध्ये जान असून चालत नाही, काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान असायला पाहिजे, याचा आम्हाला विसर पडला. तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळी तुडवून यांनी मोठा अपराध केला. निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला महाराज. यांना कधीही महाराजांच्या विचारांची, तत्वांची आणि कार्याची कदरच नव्हती. त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली. यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे, दुसरं काहीही नाही. पण माफ करा महाराज, या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो. आम्ही कधी काही डोक्यावर घेऊन नाचलो, पण आता तुमची शपथ यांना सोडणार नाही. तुमच्या सोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आप लोग राजनीति कर रहे हैं जानबूझ के, इस पूरे मामले को लेकर पॉलिटिसाइज करने की कोशिश MBA कर रहे हैं. सही बात है, यह राजनीति क्या है? अच्छा है, शिवाजी महाराज का कारण हो गई एक गोष्ट लोकांना व्हावी, आणि ती म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये रांजाच्या पाशाने एका मुलीला तिचा अत्याचार केले, आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कळव केले. आणि अशा प्रवृत्तीच्या संबंधीची नेते माझी काय आहे हे समज जनतेच्या समोर त्यांनी ठेवलं. एका भगिनीला त्रास दिला, त्याच्यावर इतकं सक्त निर्णय त्यांनी घेतला. आज असा निर्णय घेणारा आणि त्याचे खर्च दुसरी समोर जाऊन जायला तयार करून वाढली, आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यावर आज ती गोष्टी उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसते. कोणी सांगतं वाजायचा वेग होता, आणखी काय करायचं, जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन लागली त्यांच्या अस्थिरचं आंदोलन झालं. आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार तिथे टोकाला पोहोचलेलं आहे. कुठं भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये याचं तात्पर्य सुद्धा या सरकारमध्ये नाही. त्यामुळं शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीने पुरी करावी म्हणूनच आम्ही ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करून हा कार्यक्रम हातात घेऊन पराग आपटे असेल किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत, पोलिसांना ते सापडत नाहीत. अशाच पद्धतीनं मागे सुद्धा ज्यावेळेस काही अॅक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जातं. शेवटी हा जर का गुन्हा म्हणून पकडला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणतंय, ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे. मग गुन्हेगार कोण? कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं, म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला, आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे. आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात, तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात. आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? मग नौदलाला सुद्धा याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार, काय होणार? आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या,
कोकण जिंकायचं, महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईन तो कार्यक्रम दिला. आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्याने म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली. मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जेमतेम 24-25 वर्षाचा, मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही. अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे, लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा 300-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे. जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का, हा सुद्धा मुद्दा आहे. ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकतायत, त्यांना मतांची जी घाई झालेली आहे, मतं मिळवण्यासाठी घाई केली, हे पाप जे आहे पाप उघड झालंच पाहिजे. आणि ते उघड झाले म्हणजे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना असेल, तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे. तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे पण कायदा राबवणारी यंत्रणा तिच्यावरती दबाव येत असेल तर दबाव आणणारे आणि त्या दबावाला बळी पडणारे हे दोघेही गुन्हेगार आहेत. जिस तरह से पूरी घटना हुई है उसको लेकर आगे की रणनीति क्या है, क्योंकि आज भी कई जगहों पर प्रोटेस्ट हुआ है, आदित्य जी गए हैं उनकी गाड़ी को रोकने की कोशिश की गई वहां पर, कुछ धक्का हुई है. दूसरा जो केस रजिस्ट्रेशन की बात हो रही, गुनाह दर्ज किया जाएगा, आरोपियों को बख्शा नहीं जाएगा, उस पर क्या कहना है? पहले ही मैंने मराठी में कह दिया है कि आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता, शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है उनको सारे शिवप्रेमी और सारे पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है, वो सारे आने वाले 1 तारीख यानी रविवार को हुतात्मा स्मारक वहां इकट्ठा हो जाएंगे. हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ, जहां पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू है, वहां उनको वंदन करने के लिए जाएंगे. और इस सरकार का निषेध करने के लिए हम सरकार की प्रतिमा मराठी मध्ये सांगित की त्यांना जोडे मारा कार्यक्रम करतो. स्ट्रॅटेजी करते मुद्दा दडपण्याचं, कारण आजही मोर्चा मालवणमध्ये काढला, तिथे रस्ता रोखून धरला. त्याच्यामध्ये म्हणूनच म्हटलं की सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक उघड होत चाललेली आहे. यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, छत्रपतींबद्दल आदर नाही. मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा, त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता. आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह हा ठासून भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. ठीक आहे, आज के दिन हमने जो कहना था वो हमने कह दिया. महाराष्ट्र बंद नहीं कर पा रहे थे लेकिन बंगाल में बीजेपी पूरी कोशिश करती बंद करने की, तो दोनों दोबारा प्रयास होगा क्योंकि बंगाल में बीजेपी ने बंद कर दिया है, महाराष्ट्र में आप लोग बंद नहीं कर पाए, क्या दोबारा प्रयास होगा इस घटना के बाद? प्रयास का सवाल नहीं है लेकिन जो कानून सबके लिए समान होना चाहिए. मोदी जी ने तो कहा था 1 नेशन 1 इलेक्शन, तो क्या महाराष्ट्र नेशन के बाहर है? जो काम जिस तरीके से बीजेपी वहां सड़क पर उतर कर आई है और हमारे यहाँ जो उप मुख्यमंत्री है फडणवीस, वो कहते हैं कि उनका हम इस्तीफा मांग रहे हैं, बंगाल का क्यों नहीं? अरे भाई आप तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, गृह मंत्री है, हम बंगाल में रहने वाले नहीं है, महाराष्ट्र में है. तो बंगाल में बंगाल की सरकार सक्षम है और वहां जिस तरीके से वो अब पुलिस पर हमला कर रहे हैं वैसे तो हमने नहीं किया. महाराष्ट्र बंद तुम्ही जे महाराज दिली होती तेव्हा कोर्टाने ताशेर ओढले, कायदेशीर आहे, पण मग पश्चिम बंगालमध्ये जेव्हा भाजप बंद करते तेव्हा ते बंद ठरतो. त्याच्यामध्ये कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे. आता मी कोर्टाच्या कारवाईकडे लक्ष देतोय की कोर्ट मग ते बंगालचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल,
ज्यांनी बंद हा बेकायदेशीर ठरवलाय त्या कोर्टाने आता तिथल्या भाजपावरती काय कारवाई केली हे आपल्याला 2 दिवसात बघावं लागेल. एक तारखेला जो आमचा या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानाच्या प्रकरणात आम्ही जो मुंबईमध्ये कार्यक्रम करतो आहे त्या कार्यक्रमाच्या नंतर 2 तारखेपासून तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावा जिल्ह्यात तालुक्यामध्ये हा कार्यक्रम चालू राहील. आणि या सरकारला, कारण हे घाबरलेलं सरकार आहे, हे कोर्टात जातं, यांना वाटतं की आमच्या विरोधात कोणी जाऊ नये, लोकांमध्ये उठाव होऊ नये, उठाव झालेला लोकांच्या मनात. त्या दिवशी आम्ही कोर्टाने आदेश दिले तरी लोक स्वयंपुरतेनं रस्त्यावर आलेत, लहान लहान मुली रस्त्यावर आल्या. पण आम्ही आता बंद पाडणार नाही, पण याचा जे निषेधाचा जो प्रक्रिया आहे, जे उद्धवजींनी सांगितले जोडे मारो आंदोलन करू, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये इच्छानंतर चालू राहणार आहे. ते 1 तारखेला संपणार नाही आहे, ते कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये चालू राहणार. गर्जा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.